गुड मॉर्निंग बॉइज, क्लास 7 सब्जेक्ट मराठी नवा पाठ नात्या बाहेरचं नातं। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की लेखक आपल्या मित्रासोबत शेकुटीजवळ बसून असताना जवळच्या निंबाच्या झाडाजवळ त्यांना एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं। लेखकाला अलगद त्या कुत्र्याचा लळा लागला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला लेखक आपल्या सोबत आपल्या घरी घेऊन आले। आई वडिलांचा राग त्यांनी सहन करून घेतला, बोलणे सहन करून घेतले, पण त्या पिल्लाला काही सोडलं नाही। त्यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत। सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्ष ठेवून त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला। सकाळी सकाळीच त्याचा नामकरण सोहळा आटपला, म्हणजे त्याचं नाव ठेवण्यात आलं। त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप त्याचं डांग्या नाव ठेवलं। मित्रमंडळींनाही त्याचं नाव आवडलं। आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला। प्रत्येकाला त्याचा लळा लागला, त्याची दुरुदुरू चाल भावणारी, त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके, त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारे, अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी। सगळ्या मित्रमंडळींना आनंद झाला, त्याचं नाव सगळ्या मित्रमंडळींना आवडलं आणि तो इतका उद्गुणित होता, इतका मऊ होता की त्याचं दुरुदुरू धावणं यामध्ये सगळ्यांचा वेळ कसा जात होता हे सुद्धा कळत नव्हतं। डांग्या लहानाचा मोठा होऊ लागला। वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न, शरीर दृष्टी अधिक दणकट, त्याचं तरुणवान शरीर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेला भुरळ घालणारं, दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायाच्या बोटावर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचं लक्ष आकर्षित करणारे होते। जसजसा हा मोठा होऊ लागला तसतसे याच्या शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळी म्हणजे शरीर वाढत चाललं, दांडगा दिसायला लागला, धष्टपुष्ट दिसायला लागला। सगळ्यांचं लक्ष त्या डांग्याकडे असायचं। डांग्याचं ओट्यावर पाय पसरून बसणं, रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या डोळ्यांना मुहून टाकणार, दूरवरून आलेली मित्रमंडळींची शिळ तर त्याची जणू पाठच झालेली। शिळेच्या रुखानं त्याचं दुडदुडणं लक्ष वेधलं। म्हणजे मित्रमंडळींनी शिळी जर दिली, शिटी जर वाजवली, तर पटकन तो डांग्या त्यांच्या जवळ जात होता। साऱ्या गावाला भुरळ घातलेली। त्याचं स्वजीवन रूप पाहून आईबाबांना सुद्धा त्याचा नकळत लळा लागून गेला। आधी आईबाबांना कुत्रा पटत नव्हता, पण त्यानंतर हळूहळू त्याचा लळा लागायला लागला। डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा, त्यानं जणू त्याच्या थेट हृदयात प्रवेश केला। त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली, प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचं रूप नटलं। डांग्या अतिशय प्रामाणिक, घरादारात शेतात सुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवलेला। शेतातील त्याची रखवाली अट्टल चोराची दाखवी बसवणारी। तो प्रेमळ तर होताच, पण तितकाच इमानदार आणि प्रामाणिक सुद्धा होता। शेताची रखवाली करण्यामध्ये तो एकदम तरबेज होता। कोणताही चोर असो, कोणीही असो, शेतात प्रवेश करताना त्याला पाहून घाबरत होता। डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी बळायची, पक्क्या हिमतीचा राख्या मिळाला म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलेलं, जे कधी विसरता येणार नाही। रात्रीची त्याची राखणदारी, उभार डोळे तिबट ठेवणारी, त्याची भारदस्त छाती पाहून झाडावरील माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची। डांग्याचं नुसतं झाडाखाली बसून राहणंही माकडाच्या काळजात धस्त करणार। एवढाच नव्हे तर त्याच्या भीतीनं खारुदाई सुद्धा पळायची। डांग्या असेपर्यंत तिलाही उपवास, इतर प्राण्यांना सुद्धा भीती वाटावी असंच त्याचं शरीर अगडबंब। चांगला धष्टपुष्ट असा हा कुत्रा होता। हा जर एका त्या झाडाखाली जर बसला तर तिथल्या माकडांना सुद्धा भीती वाटायची असा हा भारग्रस्त असा हा डांग्या। कोण कशासाठी शेतात आला याचा अंदाज समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून त्याला सहज आलेला असायचा। म्हणजे शेतामध्ये कोण कशासाठी आला याचा अंदाज त्याला बरोबर कळून चुकायचा। त्याची हुशारी, चपळता अगदी वाखाणण्याजोगी। एखाद्या वेळी माझी अनुपस्थिती कुणालाही न कळणारी एवढी छाप डांग्यानं पाडली, विश्वस्तच म्हणावा त्याला। त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं थेट माझ्या हृदयात शिरकाव केला। एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यात झळकलेलं दिसलं। जे एखाद्या वेळी माझी अनुपस्थिती कुणाला न कळणारी, म्हणजे शेतात जर लेखक नसली तरी डांग्या मात्र शेताची रखवाली करायचा। दूरवरून घुमवलेली शी डांग्याच्या कानावर पडली की मागच्या दोन्ही पायावर उभा राहून माझ्या येण्याची चाहूल घ्यायचा। म्हणजे दूरवरून जर लेखकाने शिळी दिली, शिट्टी वाजवली, तर मागच्या दोन पायावर उभावून तो सुगावा घ्यायचा, कोणत्या दिशेने लेखक येत आहे। मान उंचावून ओळखीचं रूप न्यायचं, कानांची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्या शिळेचा कानोसा घ्यायचा। एखाद्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मितहास्य करतो, तसाच तोही माझ्या स्वागतासाठी दुरदुरत यायचा, अंगावर छेप घ्यायचा, त्याच्या तोंडाला हात चाटायचा। किती प्रेम एका प्राण्यांकडून, ना नात्याचा ना गोत्याचा, केवळ एक अनवधानानं वेळ प्रसंगानं घडून आलेलं नातं अस्मरणीय होऊन गेलं।
असं हे कुत्र्याचं प्रेम कुत्र्याचं पिलू. माणूस माणसावर आपण विश्वास ठेवू शकणार नाही, पण प्राणी मात्र खूप प्रामाणिक असतात. विशेष करून कुत्रा हा आपल्या मालकाला सोडून कधीच जात नाही, कधीच चावा घेत नाही. तर असा हा प्रामाणिक असणारा हा डांग्या सपाट आज आपण इथे संपवला. स्वाध्याय तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करेन. धन्यवाद.